तत्परता दाखवणार ना, अटक करण्याची, गुन्हे दाखल करायची तत्परता की फक्त भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांसाठी आहे. नाशिकचं पथक तातडीने गेलं, आता मी ऐकते अपडेट बघतीये, याच्यावरती सविस्तर भूमिका आमचे नेते सन्माननीय देवेंद्रजी यांनी मांडलेली आहे. पण मला एकच प्रश्न आहे की ही तत्परता पुण्याच्या केसमध्ये एफआयआर करताना का नाही दाखवली मुख्यमंत्री महोदय? कारण तो आरोपी तुमचा मंत्री होता. का ही तत्परता औरंगाबाद मध्ये दाखवली नाही? कारण तो युवक अध्यक्ष राष्ट्रवादीचा होता. का ही तत्परता पारनेर मध्ये दाखवली नाही? कारण तो निलेश लंके राष्ट्रवादीचा. म्हणजे हे कायदे, हे नियम, हे सगळे फक्त भारतीय जनता पार्टीसाठी बनवले? सत्ताधाऱ्यांना याच्यातलं काहीच लागू नाही? याच्यामुळे समाजात की काय म्हणतो, सामाजिक समतोल बिघडत नाही? कायदे सगळ्यांना सारखे असं तुम्ही म्हणता, तर मग या आमदार, तो मंत्री, तो युवक अध्यक्ष फिरताय ना एफआयआर? आणि एफआयआर झाला तरी त्याच्यावर कारवाई नाही, ही शिवशाही आहे का? हा साधा प्रश्न आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे 24